श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामी म्हणतात, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। सदैव प्रामाणिकपणाने आपले कार्य करत रहा। अरे बाळा, उदास असशील तर माझे नाव घे, दुःखी असशील तर माझे ध्यान घे, मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे, एवढ्याने देखील समाधानी नसशील तर अक्कलकोटाची वाट घे। तुझ्या अंतरात्म्यात आहे मी, तुला हरू देणार नाही, या कलियुगात तुला एकटे देखील सोडणार नाही। जी झुंज तू खेळतो आहे मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवत राहणार आहे। सुख हवे आहे असा अट्टाहास करू नकोस, कारण प्रत्येक परिस्थितीत सुख लपलेले आहे। जसे दुधात दही लपलेले असते, तसे तुझ्या कर्माच्या रवीने घुसळून लपलेले सुख बाहेर येईल। अरे बाळा, काय तुझा आमच्यावर विश्वास नाही? मग एकटाच झुरत बसण्यापेक्षा आम्हाला हाक का मारत नाहीस? मी आहे ना सदैव तुझ्या पाठीशी। सूर्य बोलत नाही, त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देत असतो। तसेच तुम्ही स्वतःबद्दल काहीही बोलू नका, फक्त उत्तम कर्म करत रहा। यानंतर लोकच तुमचा परिचय सर्व जगाला करून देतील। अडचणी जीवनात नसतात, मनात असतात। ज्या दिवशी मनावर विजय प्राप्त केला, तेव्हा आपोआप अडचणींतून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो। तुला जर वाटत असेल कशाला स्वामींना त्रास द्यायचा, आपले दुःख सांगून, अशा वेळी समज मला खरा त्रास तू आता देत आहेस, काहीही न सांगून। जीवनात कुठलेही वळण आले तरी स्थिर रहा, कारण तुला स्थिर मनात माझे प्रतिबिंब दिसून येईल। विवेकबुद्धीने विचार करून निर्णय घेतला असेल तर माघार घेऊ नकोस, आपल्या निर्णयावर ठाम राहा आणि घेतलेला निर्णय कृतीत उतरव। कोणी तुझे ऐकत नसल्यास मला सांग, माझ्यातून ते ज्याला ऐकू जायला हवे त्यापर्यंत ते नक्की पोहोचेन। नामस्मरण कधीही कर्माचा त्याग करायला सांगत नाही। कर्माचा त्याग करून नामस्मरण करण्यास कुठलाच अर्थ नाही। बाळा, मला तुझी काळजीच नाही तर तुझ्याविषयी प्रेम आहे। तुला मार्ग दाखवायला सदैव तयार असतो, फक्त एकदा मला हाक मार। तुला भीती वाटत असेल, कुठलाही मार्ग दिसत नसेल, तर डोळे बंद करून माझे ध्यान कर। अशाने माझ्याशी संवाद साधशील। वाईट काळात साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नको, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन तुझी चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधीच विसरू नको। आपला पूर्ण वेळ स्वतःला घडवण्यासाठी खर्च करावा, म्हणजे इतरांना दोष देण्यात आपला वेळ वाया जाणार नाही आणि इतरांचा दोष पाहायला वेळ मिळणार नाही। नियत कितीही चांगली असू द्या, दुनिया आपल्या दिखाव्यावरून आपली किंमत ठरवत असते। आणि आपला दिखावा कितीही चांगला असू द्या, परमेश्वर आपली नियत ओळखून फळ देतो। आपण आपले काम नेहमी वाहत्या पाण्यासारखे करत राहिले पाहिजे। त्यात प्रामाणिकपणा असेल तर त्या वाहत्या पाण्यामुळे जो काही वाईटाचा कचरा असेल तो आपोआपच किनाऱ्याला लागेल। ध्येय साधणे कितीही कठीण असो, जर मनात आत्मविश्वास असेल तर अशक्य काहीच नाही। जे कर्मच करत नाही तेच कायम नशिबाला दोष देत राहतात, त्यांच्याकडे तक्रारींचा कायम ढीग असतो। हातावरील रेषामध्ये दडलेले भविष्य पाहू नका, त्याच हाताने प्रामाणिकपणे काम करा आणि स्वामींचे मुखात नाम असू द्या। तुम्हाला कोणत्याही ज्योतिषाकडे जाण्याची गरज भासणार नाही। तू कर्म करत रहा, फळाची अपेक्षा न करता। अरे, कर्म करणे
हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे. कधीच कोणाच्या डोळ्यात पाणी येऊ देऊ नका. भलेही हसवता आले नाही तर अश्रूंचे कारण तरी बनू नका. जीवनात वाईट वेळ किंवा चांगली कशीही वेळ असो, पण चांगल्या वेळेत वाईट काम करू नका, जेणेकरून वाईट वेळेत लोक सोडून जातील. काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित संकटे देते. ते फक्त आपले कोण आहे आणि परके कोण आहे याची ओळख करून देण्यासाठी. वाईट व्यक्ती अनुभव देते आणि चांगली व्यक्ती साथ देते. किती दिवसाचे आयुष्य आहे, आजचे अस्तित्व उद्या नाही, म्हणून जगावे तर हसून खेळून, कारण ह्या जगात उद्या काय होणार हे कोणालाच माहिती नाही. रानात तण आणि मनात ताण कधीच ठेवू नये. रानातले तण पिकाचा नाश करते आणि मनातला ताण जगण्याचा सर्वनाश करते. स्वामींचे नामस्मरण ताणाचा सर्वनाश करते आणि जीवनाचे सोने करते. समतोल मनासारखे कुठलेही व्रत नाही, समाधानासारखे कुठलेही सुख नाही, लोभासारखा कुठलाही आजार नाही आणि दयेसारखे कोणतेही पुण्य नाही. श्रीमंतीचा गर्व करू नका, स्वाभिमानाने जगा. मीपणा सोडा, सर्वांशी प्रेमाने वागा. थोरा मोठ्यांचा आदर करा. मन परमेश्वराच्या चिंतनात गुंतवा. सुखासाठी कोणापुढे हात पसरू नका. उगाच वेळ वाया जाईल, त्यापेक्षा दुःखाशी दोन हात करा. चांगली वेळ नक्कीच येईल. कोणाला आपले करायचे तर मनाने करा, केवळ मुखाने करू नका. कोणावर राग व्यक्त करायचा असेल तर मुखाने करा, मनाने नाही. चिंता तुला सतावत असेल, भीती तुला त्रास देत असेल, कुणी नसेल तुझी साथ देत, तर घाबरू नकोस. नको काढू पळ, नको वागू स्वार्थी, नको मारूस मन. मी तुझाच आहे प्रतीक्षणे. आणि सगळ्यांना ठामपणे सांग, स्वामी आहे ना, माझ्यावर प्रेम आहे तर माझ्या विचाराचे पालन कर. कोणी तुझे काही बिघडू शकणार नाही. नित्य माझे नामस्मरण कर. मी माझ्या भक्तांना पाठबळ नेहमीच देत असतो. ज्यांनी मला जाणले त्यांना हे कळले, आणि ज्यांना नाही कळले त्यांनी मलाच आपणहून गमावले. माझे निष्पाप भक्त आणि मी भिन्न नाही, म्हणून अक्कलकोट माझ्या भक्तांचे हृदय आणि त्यांचे हृदय माझे शाश्वत धाम. माझे सच्चे भक्त कोणाला दुखवत नाही, कारण त्यांना माहीत आहे की समोर स्वामीच आहेत. जे साधक अविश्वास दाखवत नाही आणि माझ्यावर निस्वार्थ निस्सीम प्रेम करतात, खऱ्या अर्थाने मी त्यांच्या मागे पुढे चालत असतो. भक्तांच्या हाकेच्या आधी मी तयार असतो, पण त्यांचा विश्वास आहे मी हाकेला धावतो, म्हणून मी त्यांच्या हाकेची वाट बघत असतो. भक्त जरी मला स्वामी म्हणत असले तरी खऱ्या अर्थाने तेच माझे स्वामी आहेत, कारण त्यांच्या स्वामध्ये मीच आहे. तुम्हाला वाटते तेवढे जीवन कठीण नाही. तुमच्या निस्वार्थ धर्मकर्तव्याने हे सहज शक्य आहे. नुसते स्वामी स्वामी म्हणतात तारून जाशील, मोहमाया सारी विसरून जाशील. या जगाशी तुझे काही घेणं देणं नाही. म्हणशील तर संसार तुझा, नाहीतर स्वामी तुझा. माणूस असो किंवा प्राणी, ठेव समानतेचा भाव. एवढं लक्षात ठेव, तेही स्वामी आहेत एवढं जाण. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये स्वामी नामाचा जयघोष करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.